नमस्कार बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत इयत्ता पहिली बालभारती विषयातील पान नंबर सोळावरील आ या अक्षराची ओळख चला तर मग आज आपण शिकूया आ या अक्षराचे लेखन वाचन आणि त्यापासून तयार होणारे शब्द चला मग हे चित्र बघ त्या चित्रांची नाव सांग आणि त्यांचे नाव दाखव आता हे चित्र पहा या चित्रामध्ये तुला काय दिसत आहे आगगाडी अगदी बरोबर हे चित्र कशाचे आहे आवळा अगदी बरोबर हे चित्र कशाचे आहे आरसा छान आणि आता हे शेवटचं चित्र सांग कशाच आहे आंबा अगदी बरोबर चारही चित्र खूप छान बरोबर सांगितली आहेस तू आता तुम्हाला आगगाडी आवळा आरसा आणि आंबा या चित्रांवरून त्यांचे सुद्धा आपल्याला ओळखता येतील आता ही त्यांची नावं पहा आगगाडीच्या खाली जे नाव लिहिलेलं आहे त्याच्याकडं पहा ते नाव आहे आगगाडी आवळा या चित्राच्या खाली पहा हे नाव आहे आवळा आरसा या चित्राखाली पहा हे नाव आहे आरसा आणि आंबा तुम्हाला खायला खूप आवडतो त्या चित्राच्या खाली नाव पहा हे नाव आहे आंबा अशा प्रकारे ही सर्व नाव आपण पाहिली या सर्व नावांमध्ये आपल्याला एक गोष्ट सारखी दिसली आहे कोण सांगते बरं अगदी बरोबर सगळ्या नावाच्या सुरवातीला ह्या गुलाबी रंगामध्ये आ दिसत आहे शा शब्बास छान सांगितलं याला म्हणायचं आ तर आता आपण आ हे अक्षर कसं लिहायचं ते बघू आ लिहिताना अशा प्रकारे अर्धी वाटी काढायची पुन्हा त्याला जोडून खाली अशी अर्धी वाटी काढायची आणि ही आडवी रेष पुन्हा त्याला उभी रेष जोडायची त्याच्या शेजारी पुन्हा एक अशी उभी रेष काढायची आणि त्याच्या डोक्यावरून अशी आडवी रेष हा झाला आ मग असा आ तुम्ही घरी पूर्ण पाठीवरती हवेमध्ये मातीमध्ये आपल्या बोटाने काढायचा आहे आता आ हा आवाज आई आ हे अक्षर पहा आणि आ अक्षराला गोल कर आता या आच्या भोवती इथं शब्द दिलेले आहेत पहा आता ते वाचू आपण हा शब्द आहे आपण आवाज ऐकायचा आहे त्यानंतर हा आहे आज हा शब्द आहे आवाज हा शब्द आहे आजी हा शब्द आहे आई हा शब्द आहे आनंद हा शब्द आहे आठ आणि हा शेवटचा शब्द आहे आम्ही आता सगळ्यांनी हा गोल मधला आ पहा सर्वांनी अशा प्रत्येक शब्दामधल्या आ या अक्षराला आता आपण गोल करूया चला तर मग आपण या शब्दामधील आ या अक्षराला गोल करा आज या शब्दामधील आ याला गोल करा या आवाज शब्दामधील आला गोल करा ह्या आजी शब्दामधील आ कुठं आहे त्याला गोल करायचा आहे असा आई शब्दामध्ये हा आ त्याला गोल करूया आनंद शब्दामधील हा आ आपण गोल करूया आठमधील हा आ आपण गोल करूया आणि आम्ही या शब्दामधील आ अशा प्रकारे गोल करूया आता आपण आ गिरवायचा आहे पाहा खाली गिरव लिही आणि महन अशा प्रकारे इथं आपल्याला आ हे अक्षर लिहून दाखवलं आहे आणि त्यासमोर दुरेगी रेश ओढलेली आहे त्याच्यावर आपण तो आ पाहून लिहायचा आहे आता आपण इथं लिहूया आ लिहिताना अशी वाटी त्याला जोडून खाली वाटी आडवी रेष उभी रेष त्याच्या शेजारी उभी रेश आणि वरून अशी आडवी रेष असा आ आपण ह्या दुरेगीरेषेवर काढण्याचा सराव करूया अशा प्रकारे तुम्ही आ गिरवायचा आहे आणि तो लक्षात ठेवून नीट काढायला शिकायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये